चा नंतर फोडून दाखवते. हा अरे झटपट होणारे वडे, वड्याचा पीठ तुमच्या घरी कधी नसला तर अशी शॉर्टकट आयडिया युज करून तुम्ही हे वडे नक्की बनवा. रस्तो गोल गेलो असे टिपके टिपके छान छान दिसतात. यो खातलंय मी, यो खातलं सरोज. आता ही गॅस ठेवलंय तव, आणि ही गॅस ठेवलंय पाणी. गॅस आधी पेटवलंय आणि ओपनिंग करतोय. दोन्ही गॅस बरोबर मोठे आहेत, त्याच्यात होतली. रोज रोज आपण कोंबडी वड्याची भाजणी करतो, त्याच्यानंतर दळून आणतो, भाजतो. ती खटपट करण्यापेक्षा झटपट कसे वडे करायचे, पाहुणे इले पाहुण्यात घालूचे वडे आणि मटण तर कसे करणार, तर असे. चला, तीन वाटी तांदळाचा पीठ ह्या वाटीनं मापलंय, आणि ही एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, ही पाव वाटी आहे म्हणजे ह्या वाटीत पाव वाटी आहे. ही उडदाची डाळ घेतलंय, तीन चमचे धने, एक चमचा बडीशेप, एक चमचा मेथी आणि 10-12 काळ्या मिरी. टवत आपलं गॅस केलंय बारीक. ही घालते उडदाची डाळ, हे धने आणि बडीशेप, ही मेथी आणि काळा मिरी. ह्या आता खमंग तडतडापर्यंत भाजून घेऊया. तडतडा होय की कलर, कलर पण बदलाक होय आणि तडतडा पण होया. तसा वा हलवूचा सोडलंय की तडतडतलाच. तिकडे पाणी गरम करू ठेवलं, काय पाणी ठेवलं. आता लवकर वडे करूचे आहेत ना, मग पापीठ गरम पाण्यातच मळायचा, मग पीठ लवकर येतात. आता या भाजला ना सुगंध येलो, किचन दरवळलो. आता याचा कलर बदललो. आता तवो हो झाडा भिड्याचो, म्हणून मी गॅस घालून घेते आणि ह्या ढवळूचा काय सोडत नाही. ह्या बघा तडतड तडतड, म्हणजे ह्या बरोबर भाजला. ह्यानी काय होता, उडदाच्या डाळीने चिकटपणा येतो लो पिठात, आणि धने मेथी याचं सुगंध येईल की वडे कोणी ओळखता की हे वडे होत. आता ह्या थंड होऊसाठी थंड करू ठेवूया. आता पाणी पण आपला भाजेपर्यंत मस्त गरम झाला. मीठ टाकलं कायच टाकलंय नाही, नुसता पाणी. गॅस घालवलंय, झाकण ठेवते. आता ह्या तांदळाचा पीठ एका परातीत घेतेय मी. तांदळाचा पीठ चाळलेला ना? हा, चाळून घेतलेला तांदळाचा पीठ. ह्या गव्हाचा पीठ, तुमच्याकडे ज्वारीचा पीठ असात भाकरीसाठी ता वापरलास तरी चालात, ता पण एक वाटी घ्यायचा. ह्या बेसन सगळा चाळून, पण ही पिठं आपल्या घरात असतात म्हणून ह्याचे झटपट वडे होतात. तया मिक्स करून घेऊया. ह्याच्यात घालूया हळद 1/4 चमचा, चवीपुरता मीठ. सगळा मिक्स करून घेऊया. हातानच हे मिक्स करून घेतलंय. आता तोपर्यंत आपला ह्या थंड झाला तर ह्या वाटून घेऊया. आता हे दोन मिरचे ह्याचा ठसको लागता म्हणून हे मी मगे घालतोय. आता तव्यातला काढून घेतलंय, तो बराच वेळ गरम असता हे टाकलंय. आता हे आता किती टाकलंय, हे फक्त आपल्या कुरकुरीत होऊक होय तव्यात. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतोय. तुमका अशी उडदाची डाळ नाही घालूची, उडदाचा पीठ असात ता घातलास तरी चालत. आता हे मिरचे तोडून घालते, गरम आहेत पण नरम झालेत, थोड्या वेळाने ते होतले कुरकुरीत. आता एकदम बारीक वाटून घेऊया. मस्त बारीक आणि सुगंध पण इलो. हा हे बघा एवढा बारीक झाला, आणि थोडासा दरदरी ठेवला तरी त्या वड्यावर बरा दिसता. मग ते मिरचीचे हे वगैरे वड्यावर छान दिसत, हे वगैरे मिरचीचे थोडे थोडे कण. सुगंध तर पूर्ण दरवळलो. अजून गरम पाणी घातला तर मस्तच. मिक्स करून घेतोय. नंतर काय होतला, पाणी गरम घातलंय की हातान केलास तरी चालत, चमचा मागा लागतलोच, हात भाजतलो. अंदाज काय पाण्याचा? पाण्याचा अंदाज जेवढा आपण तांदळाचा पीठ घेतला ना ज्या वाटीन, ही बघा ही एवढा आपण तांदळाचा पीठ घेतलो त्या वाटीभर पाणी घ्यायचं आणि गरम करायचं, त्याच पाण्यात मळायचा. आता आपल्या हातात सोसता तसा घ्यायचा या पिठाचा गोळो करून. आता ह्या पिठाचा गोळो एकत्र झालो, मस्त असे त्याचे टिपके इलेत मिरचीचे. आता पुढे काय? पुढे काय नाही, आता ह्या पीठ ठेवूया झाकून. आता 15 मिनिटं आपण पीठ ठेवूया झाकून. आता आपण घेऊया कढई.
तापवून नंतर घालूया तेल. दही घेतले, तेलाची पिशवी आणि हा आपला पीठ काढूया. आता मस्त येईल पीठ आणि चिकट पण झाला. पाव वाटीच घातलेली उडदाची डाळ अगदी चिटकत असत तर तेलाचा हात घ्यावा. आता आपली भिड्याची कढई चांगली धुंबली आहे बघा, वाफ येत धुंबली म्हणजे तापली. आता त्याच्यात घालूया तेल. वडे बुडाव येत वडे डीप फ्राय होत ना आणि कढई पण चांगली मोठी आहे पण एकाही कढई तेल पियत नाही. बारीक बारीक गोळे करून घेऊया थापूसाठी पिठाचे. ता काय तुमका सांगूक नको, केवढे गोळे घ्यावा ते लिंबा एवढे गोळे घ्यावा. असे गोल 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 तुळतुळीत करून घेऊया. आता तेलाचा हात घ्यायचो आणि नाही तर पाण्याचं घ्यावा पण रुमालावर थापा. माझी आई करायची आणि चवड्यान ना अंगठ्याखालच्या चवड्यान. चवड्यान म्हणजे होय ना नाही होय ना अंगठ्याखाली जो आपला हाड होईल तेवढं बारीक ना पातळ पातळ. हा मध्ये जाड काय नाही नाही चारही बाजूने व्यवस्थित मध्ये जाड नाही नाही काय नाही. थापूची पण एक कला असत नाही हो. ही बघा तुमका अंगठ्याच्या ह्याने येत नसत तर यो बोटान पण अंगठ्याच्या खालच्या भागात तुळतुळीत होता आणि ह्याच्यावर बोटा उठतात. एका टायमात 3-4 ना. गावी केळीचा पाना घेतत मग ती आपली तळणारीकडे ढकलली पुढे दुसरा पान घेतला. हाय सर आपण तेलाचे पिशवे उपासाक आणलास तर ठेवा, जिभेचा पान उपासाक घ्यावा. हलक्या आता ना नाही तर तेलात बोट जायत माझ्यासारख्या. मग झाला कल्याण ती तेच अशी कामं करते घाई करायची नाही. वडे रवले बाजू हातावर इलो वडो वडो. तीन जातले गेले मग कशी जागा करून आपसुक बाजूक बाजूक झाले बघा गर्दी नाही करणार. तू पण ये तू पण ये जागा देतो. मस्त फुगले बघा एक वाईज राहलो फुगाच. काहीतरी येईल मिरची की काय तथेच फुटलो तरी ठीक. आता मागच्या बाजून पण शेकून घेऊया पुढच्या बाजून पण शेकून घेऊया. काय करतो काय करतो यानाच नाही आता तो झेपणार नाही का हातान. आता हे चांगले नितळलंय होय काढतंय बघा. हा आवाज येलो सगळं भिड्याच्या तव्याचा. भिड्याची कढई भिड्याचं तव तव्याचं आयुष्य वाढवा कढईचं आयुष्य वाढवा. गॅस काय कमी जास्त करायची नाही जास्तच ठेवायची वड्यांका. फुगलो फुगतलो तो बघा खवळता ते खवळता सगळे फुगले वडे मस्त झटपट. ससा आम्ही भोकाचे वडे करत नाही फक्त मका एवढा आठवता लग्नाक ना हळदीच्या काड्यांका लावून भोकाचे वडे करतात. ते किती 6 काडे काय 3 काडे असत त्याका ते 2-2 लावतात. हे बघा असे आता हे थापून घेतलंय. आता ह्यामध्ये ना असा बॉट झाले आता हे उकलायचो. फुगतात की नाही फुगतात आपल्या मेंदू वड्यासारखे फुगतात. आता हे फुगतात काय काय माहिती त्याची टाकले फुगता फुगता तो ढकलता त्या का. प्रोसेस चालू आ भूतूर प्रोसेस चालू आ. फुगले फुगले
यो बघा फुगलो असं दाखवते म्हणजे फुगलेलो दिसत दिसलो दिसलो. चला झाले. वाट घाल. हे बघा असे हे झटपट होणारे विष्णूचा चक्र उचलल्या. विष्णूचा चक्र मस्त. पण मस्त वाटत बघ ना फुगलो असं दिसता पण नंतर फोडून दाखवते. हा असे हे झटपट होणारे वडे, वड्याचा पीठ तुमच्या घरी कधी नसला तर अशी शॉर्टकट आयडिया युज करून तुम्ही हे वडे नक्की बनवा. आपल्याकडे ही पिठा असतात घरात, भाकरीचा तुमचा ज्वारीचा पीठ असता, गव्हाचा पीठ असता, तांदळाचा असताच असता आणि बेसन तर असता. त्यामुळे काय भाजणी बिजणीची खटपट नको. कोण इला जाव इलो घाला जाऊया वडे. आमचं येऊचं आमचं जावं येऊचं. पण माझ्या काकीन एकदा केलेल्या आणि माझ्या गावच्या जावेन केलेल्या. आम्ही आयत्या टायमात गेलो केळवनाक लग्न झाल्यावर बोलवल्या. तिच्याकडे काही वड्याचा पीठ बीठ नव्हता. मग तिने असे केल्या तर मी म्हणले चल आपण पण करूया आणि तुमका दाखवूया. पण मस्त होत ना आणि चवीक एक नंबर लागतात. तुमचा खाऊन पण दाखवाय तू हवरी म्हणू नका. नाही चव माहिती पडाक होई ना हवरी असा नाही. ते आमचेच असे हवरे बिवरे मानाचे नाही. रस्तो गोल गेलो. असे टिपके टिपके छान छान दिसतात आणि यो भुयारी मार्ग असो खात जायचो आणि असो यायचो. यो खातले मी यो खातलं सरोज. आता गटारीच येतली म्हणून आधी दाखवलं. नाही तर तुम्ही दुसरे बघत आहे. आणि तुमका जर भाजणीचे पण वय अति लिंग खाली देता सरोज तरी पण दाखवतो. भाजणीचे वडे, भाजणीचा पीठ कसा तयार करायची, कशी भाजणी करायची आणि नंतर मी मिश्र पीठ म्हणजे माझं बारको दुर्गांक होतो त्याचे पण वडे, असे 5-6 आमचे वड्याचे रेसिपी होत. ते पण तुम्ही लिंक उघडून बघा. आणि तोपर्यंत जाता जाता परत किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाऊ विसरू नका कोंबडी वडे आणि त्याच्याबरोबर मटन चिकन पाहिजे ते ताव मारून दिया. बाहेर पाऊस पडता असे झटपट वडे करा आताच. बटारीची वाट नंतर बघा. आणि परत किचन लाईक करून विसरू नका. शेअर करा, काय करा, हसत रवा, खात रवा. नवनवीन रेसिपी साठी परब किचन पाहत रवा. धन्यवाद.